पुन्हा चंद्रहार पाटलांचे नाव आघाडीवर. महाविकास आघाडीचा घोळ कायम. 11वी 12वी सायन्स, नीट, जेईई, सीईटी, नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 पर्याय श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स बिटा. इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, 3D अॅनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स, लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, AC, डिजिटल क्लासरूम, लायब्ररी, स्टडी रूम, एक्सपर्ट लेक्चर्स फ्रॉम व्हेरियस फील्ड्स, एज्युकेशनल टूर्स, एक्सक्लुझिव्ह वर्कशॉप्स फॉर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, ऑलिम्पियाड एक्झाम, फाउंडेशन कोर्स, नीट, जेईई, सीईटी अशा एक्झाम्समध्ये अव्वल येणाऱ्या अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना मिळते लाखो रुपयांची स्कॉलरशिप. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा. सांगली लोकसभा मतदारसंघात आज पुन्हा चंद्रहार पाटलांचं नाव फायनल झाल्याची चर्चा आहे. महाविकास आघाडीचा घोळ अजूनही मिटलेला नाही. काल सांगलीची जागा काँग्रेसला सुटल्याची चर्चा होती. विशाल पाटलांची उमेदवारी फायनल झाल्याचं बोललं जात होतं. आज पुन्हा सांगलीची जागा सेनेला सोडल्याच्या चर्चा आहेत. काल झालेल्या महाविकास आघाडीच्या मीटिंगमध्ये सांगलीची जागा सेनेला सोडल्याचं समजतं. सेनेकडून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी फायनल असल्याचं समजत आहे.